सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी नागस मधील भाग्यश्री ज्वेलर्स अँड स्टील सेंटरला आजच अवश्य भेट द्या। कवठेमहांकाळ तालुक्यातील नागस अत्यंत नावाजलेले सांगलीच्या नागस येथील भाग्यश्री ज्वेलर्स अँड स्टील सेंटर होम अप्लायन्सेस मेन रोड नागस अवश्य भेट द्या। मुख्य बाजारपेठ नागस येथे डिजिटल वस्त्याची खास सोय आणि त्याचबरोबर टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, कूलर, एलईडी टीव्ही व इतर संसार उपयोगी सर्व साहित्य मिळणार आता एकाच छताखाली। त्याचबरोबर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। आधार कार्ड घेऊन या आणि उधार वस्तू घेऊन जा होलसेल रेट। तर मग चला एकदा अवश्य भेट देऊन या संधीचा लाभ घ्या। संपर्क दादासू डिगोळे, मोबाईल नंबर 94 22 23 53 14 किंवा 93 25 40 54 55 अथवा या नंबरला कॉल करा आणि संधीचा लाभ घ्या। कुजी येथे मालाई देवी यात्रा संपन्न झाली आहे। गेले अनेक वर्ष मालाई देवीची यात्रा भरवण्यात येत आहे। ही यात्रा श्रावण महिन्यामध्ये असते। या यात्रेचे खास वैशिष्ट्य गावामध्ये पाहुण्यांना आमंत्रित केले जाते तर एकीकडे भारूड तर दिवसा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम असतो। त्याचबरोबर महाप्रसाद विविध शाळेतील कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांना कॉलेज मुख्याध्यापक शाळेचे मुख्याध्यापक यांना कुजी गावचे ग्रामस्थ यात्रा कमिटी पोलीस पाटील व ग्रामपंचायत यांच्या वतीने आमंत्रित केले जाते। या यात्रेमध्ये कोणतेही मांसाहारी नसते। या यात्रेमध्ये मुली, महिला, पुरुष, मुले व सर्व गावातील आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात। तर मालाई देवी ही भक्तांना प्रसन्न होत असल्याने हजारोंच्या संख्येने भाविक येतात। तर यावेळी कुची मालाई देवी यात्रा कमिटी पूर्णपणे महाप्रसादाचे काम पाहत आहे। काय काय सणा म्हणले आता गेलं पाहिजे पाळण्याच्या जवळ जायला एवढ्या बापरा प्रकार काय घडला मात्र प्रकार घडला जत्रेला गेला मावळ्याच बघा मावळे '96 पासून मालाई देवीची या ठिकाणी म्हणजे स्थापना झालेली होती। म्हणजे पूर्वी होती, 96 पूर्वी होती। त्यानंतर आम्ही त्याला स्वरूप देण्याचा प्रयत्न केला चांगल्या स्वरूपाचं आणि 2007 पासून या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम केले। 2 वर्षामध्ये साधारणपणे 10 ते 12 लाख रुपये खर्च करून मंदिर आदी परिसराची जागा स्वच्छ करून एक टोलेजन असे म्हणजे चांगल्या पद्धतीचे मंदिर बांधलेलं आहे। या देवीचं महात्मा काय? या ही देवी ही थोडंसं पूर्वीपासून या ठिकाणी इथं वास्तव्य असल्यामुळं हे देवी भाविकांना पावते आणि महिलांना विशेष म्हणजे या ठिकाणी जास्त महिलांचं प्रस्थ आहे। महिला भक्त या ठिकाणी जास्त येतात आणि श्रावण महिन्यात मोठी यात्रा आम्ही या ठिकाणी भरवत असतो। त्या ठिकाणी महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला असतो। सर्व गावकरी मंडळी, हायस्कूल, मराठी शाळा वगैरे सर्वांनी सर्व गावातील गावचे पैपाहुणे यांना निमंत्रण देऊन त्या ठिकाणी मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम दिवसभर आयोजित केलेला असतो। कलारंजना कला आणि या ठिकाणी यात्रेनिमित्त भरगच्च असा रात्री ओव्याचा कार्यक्रम असतो रात्री आणि दिवसभर ह्याचा पोत्राचा कार्यक्रम असतो। श्रीची मिरवणूक असते भव्य अशी मिरवणूक गावातून आणि त्यानंतर दिवसभर ओव्यांचा कार्यक्रम भाविकांच्या मनोरंजनासाठी ठेवलेला असतो। सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवठेमहांकाळ।